एक करंजीचे पीठ भिजवताना थोडे साजूक तूप किंवा तेल याचे मोहन घालावे, म्हणजे करंजा खुसखुशीत होतात. 2. करंजाच्या सारणात सुके खोबरे थोडे भाजून घालावे, म्हणजे करंजा लवकर खराब होणार नाही. 3. करंजा तळताना गॅस मंद ठेवावा, म्हणजे करंजा लाल होणार नाही, व्यवस्थित तळल्या जातील. 4. अनारसे करण्यासाठी वापरणारा तांदूळ हा जुना असावा. 5. अनारसे करण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस भिजत ठेवावा, तांदळातले पाणी रोज बदलावे. 6. त्यानंतर सर्व पाणी काढून तांदूळ आंबट ओले सुकवून घ्यावे आणि मगच बारीक करावं. 7. पीठ शाळून अनारसे करावे, तळलेले अनारसे निथळून घ्यावे. 8. शंकरपाळी करताना मैद्यामध्ये रवा मिसळावा, म्हणजे कुरकुरीतपणा येतो. 9. शंकरपाळी मंद आचेवर तळावी, नाहीतर बाहेरून काळपटपणा आणि आतून कच्चे राहते. 10. शंकरपाळीसाठी लागणारी चपाती जाडसर लाटावी, म्हणजे शंकरपाळ्या खुसखुशीत होतील. 11. चकलीचे पीठ मळताना ते जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नसावे. 12. चकलीमध्ये हळदीचा वापर टाळावा, नाहीतर चकली काळपट दिसेल. 13. चकलीमध्ये तीळ आखे टाकावे, म्हणजे दिसायला चकली आकर्षक दिसते. 14. चकलीची भाजणी करताना सर्व डाळी व तांदूळ व्यवस्थित धुवून व सुकवून घ्यावे. 15. चकलीची भाजणी करताना सर्व जिन्नस योग्य त्या कमी जास्त प्रमाणात घ्यावे, नाहीतर चकली बिघडणार. 16. चकलीच्या भाजणीचे सर्व जिन्नस मंद आचेवर भाजून घ्यावे, मगच तळून आणावे. 17. चिवडा बनवताना पोहे किंवा मुरमुरे आधी थोडे भाजून घ्यावे, म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो. 18. चिवडा बनवताना त्यात पिठी साखरच टाकावी. 19. चिवडा बनवताना त्याला लागणारे साहित्य तयार ठेवावे, म्हणजे काही साहित्य विसरणार नाही आणि धावपळही होणार नाही. 20. शेवेचे पीठ जास्त घट किंवा पातळही नसावे. 21. शेव मध्ये ओवा जिरे यांची बारीक पावडर करून चाळून घालावी. 22. शेव तेलात सोडताना शेवग्याचे तोंडणीत बसले आहे का याची खात्री करून घ्यावी. 23. गोड शंकरपाळी करण्यासाठी 1/4 वाटी साखर, 1 वाटी पाणी व 1/2 वाटी तूप विरघळून हे सर्व जिन्नस साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा जितका बसेल तितकाच घालून पीठ मळून घ्यावे, त्यामुळे शंकरपाळी बरोबर होतात. 24. शंकरपाळी तळताना थंडच मोहन टाकावे, त्यामुळे शंकरपाळी कडक होत नाही. 25. शंकरपाळी करताना लाल भोपळ्याच्या पोळी कुकरमध्ये वाफवून मैद्यात मिक्स कराव्यात, त्यामुळे शंकरपाळीला छान कलर येतो आणि शंकरपाळी चवीलाही छान लागते. 26. शंकरपाळीचे पीठ घट झाल्यास थोडे थोडे पीठ मिक्सर मध्ये टाकून फिरवून घ्यावे, पीठ एकदम मऊ होते. 27. बेसन लाडूचे पीठ भाजून झाल्यावर गॅस बंद करून पीठात 1 वाटी मिल्क पावडर टाकावी, चांगली मिक्स करावी. मिल्क पावडर मुळे लाडू खुसखुशीत व खमंग होतात. 28. बेसनचे लाडू करताना 3 वाट्या बेसन असेल तर 1 वाटी बारीक रवा घ्यावा. रवा प्रथम भाजून मग बेसन पीठ भाजावे. मग दोन्ही मिक्स करून एकत्र थोडे भाजून थंड करून पिठी साखर वेलची पूड घालून लाडू वळावे. 29. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर रवाळ दळून त्याचे लाडू करावे, त्यामुळे तूप कमी लागते. भाजल्यामुळे पौष्टिकपणा पण वाढतो, पचायलाही हलकी होतात आणि लाडू खमंग लागते. 30. अनारसेला जाळी पडण्यासाठी अनारस्याचे पीठ तयार करताना 1 चमचा सायचे दही घालावे, त्यामुळे अनारसेला जाळी छान पडते. 31. अनारसे तळल्यावर नितळायला ठेवावा, तेल पूर्ण नितळून अनारसे खायला तेलकट लागत नाही. 32. अनारसे थापताना खसखस आणि साखर समप्रमाणात घेऊन थापावे, त्यामुळे अनारसे खुसखुशीत तर होतातच आणि खसखस ही कमी प्रमाणात लागते आणि अनारसेला जाळी छान पडते. 33. अनारसे करताना पिठात 1/2 चमचा जायफळ पूड आणि 1/2 चमचा वेलची पूड घालावी, त्यामुळे अनारसेला जो आंबूस वास येतो तो येत नाही. 34. करंजी करताना मैदा दुधात मळावा, त्यामुळे करंजी चविष्ट होते. 35. करंजास कधीही कडकडीत मोहन घालू नये. तूप व तेल हाताने पेटून त्यात मैद्याचे पीठ मळून घ्यावे. करंजी तळल्यावर ती गरम असताना सुईने 4 ते 5 जागी टोचावी, त्यामुळे करंजीची गरम वाफ निघून जाते आणि करंजी फुगलेली राहते. 36. करंजी खुसखुशीत होण्यासाठी 1 वाटी मैदा असेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकावे, त्यामुळे तूप कमी लागते आणि करंजी तुपकट लागत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।